हरि ओम। माझे नाव संगीता माणिकमाळे, पेठ केंद्र पेटनाका। माझ्या नंदीचे ऑपरेशन झाले, तिचं नाव सुवर्णा बापू माळी। तिचं हृदयाचं ऑपरेशन झाले आणि तिचं हृदयाचं ऑपरेशन त्यांना पेसमेकर बसवलं आहे। पहिलं ऑपरेशन झाले 10 वर्षापूर्वी, नंतर ऑपरेशन आणि 5 वर्षानं झाले तिचं। आणि तिला वरचेवर असं तिचे ठोके सगळे त्या डबीवर आहेत, पेसमेकर बसवलं आहे। तिचे ठोके सगळे डबीवर चालू आहेत, तिचे मूळचे ठोके चालू नाहीत। मग आम्ही ह्या उपासनेला एक वर्ष झाले येतो आहे। आम्ही आमची ननंद वगैरे आम्ही घरातली सगळी हनुमान चालीसा तिच्यासाठी म्हणतो आहे। मग हळूहळू सगळं तिचे मूळचे ठोके चालू झालेत। अचानक तिला म्हणजे असं चक्कर वगैरे आली आणि तिला ॲडमिट करायची वेळ आली ती। मग बापूंना सगळ्यांनी सांगितलं की हळूहळू तिचं सगळं म्हणजे ऑपरेशन करायची वेळ येऊन देऊ नका। मग लगेच दुसऱ्या दिवशी चेक करायला गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं तिचे मूळचे ठोके हळूहळू चालू झालेत। पेसमेकरचे ठोके जे चालू होते ते कमी झाले आणि मूळचे ठोके हळूहळू चालू झालेत। ऑपरेशनचा धोका टळला म्हणून सांगितलं ते। दररोज हळू आम्ही हनुमान चालीसा वगैरे सगळं वाचतो, उपासनेला जातो आहे। ननंद पण आमची सगळी करते उपासना वगैरे। आणि आत्ता ऑपरेशन चार्जिंग बॅटरी उतरले म्हणून सांगितलेलं ते आत्ता तपासलं, डॉक्टर म्हणतात चार्जिंग फुल आहे बॅटरीचं। महिन्याला चेकिंगला जाते, हळूहळू सुधारणा व्हायला लागले। म्हणजे ऑपरेशन लगेच करायला सांगितले तर धोका टळला, हळूहळू सुधारणा व्हायला लागली, तिचे ठोके चालू व्हायला लागलेत। हरिओम।